गुरुवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पार्षद आभा पांडे द्वारा ली गई पत्रकार परिषद में आभा पांडे ने मनपा आयुक्त पर आरोप लगाए और कहा कि डॉक्टर घंटावार के बारे में वो हर चीज जानती है लेकिन फिर भी उन्हें फिर से उनके पद पर नियुक्त किया गया है बता दें कि तत्कालीन मनपा आयुक्त तुकार मुंडे के कार्यकाल में डॉक्टर प्रवीण घंटावार सरकारी सेवा में रहते हुए निजी अस्पताल चलाना नगर अस्पताल में उपस्थित हुए बिना हस्ताक्षर कर वेतन वसूल करना ऐसे आरोप के चलते उन्हें निलंबित किया गया था लेकिन एक जून से फिर उन्होंने अपने पद पर काम करना शुरू किया जिस पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की आभा पांडे ने आक्षेप जताया इस वक्त उन्होंने कहा कि आयोग का कर्मचारी और अधिकारियों पर काबू नहीं है परंतु त्यांचे जे मोठे बाप शासनाने इथे आयुक्त म्हणून पाठवलेले आहेत ते काय झोपले आहेत का आहे कारण घंटावारजींचा जो विषय आहे तो आजपासून नाही आहे ते तर आपण पहिल्यापासून पूर्ण बघत आहोत त्यांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक बनू शकते पूर्ण शंभर की त्यांचे काय काय कृत्य होते काय काय त्यांनी केलेलं आहे आणि स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा ते कशा रीतीने चालवतात तर हे सगळं चालत असताना आयुक्त का बरं झोपले राहतात हाच माझा प्रश्न आहे आज की आयुक्तांनी तुम्ही म्हटलं ना की ना बाप म्हटलं जातं परंतु ते मोठे बाप आहेत ना ना त्यांनी कुठे कुठे या बाबतीत लक्ष द्यायला हवं या बाबतीत मी मधात बोलली होती त्यांना की हे काय सुरू आहे भोंगड कारभार नाही मॅडम मी करतो मी करतो फक्त करतो आहे आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरचा पूर्ण जो नियंत्रण आहे तो सुट गेलेला आहे आयुक्तांचं नियंत्रण कुठेही दिसत नाही जर नियंत्रण राहिलं असता मुंडे साहेबांसारखा तर निश्चितच हा सगळा गैरव्यवहार झाला नसता हे मी ठामपणे सांगत आहे